मंत्री शरद पवार यांनी दुष्काळाचे खापर राज्यपालांवर फोडण्यापेक्षा आत्मचिंतन करावे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केली. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्याच्या प्रतिनिधींची बैठक पुण्यात पार पडली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषदेत बोलत होते. शहराध्यक्ष प्राध्यापक विकास मटकरी, प्रवक्ते माधव भंडारी यावेळी उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील दुष्काळ स्थिती दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे किती निधी मागावा यातही एक वाक्यता नाही. मंत्रिमंडळातील मंत्री 29 कोटी तर मुख्यमंत्री 27 कोटी रुपये मागत आहेत. दुष्काळावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळावर पंतप्रधानांचा विश्वास नसल्याने त्यांनी राज्याला मदत केलेली नाही, त्यामुळे राज्य सरकारची पद घसरले असल्याचे स्पष्ट होते. मात्र राज्याला निधीची आवश्यकता असून केंद्राने सावत्रपणाची वागणूक न देता निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. शिवसेना भाजप युतीच्या काळात कृष्णा खोऱ्यातील पाणी अडवण्यासाठी अनेक प्रकल्प राबवले, मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःची घरे भरून घेण्यासाठी या सिंचन क्षेत्राचा वापर केला. कृषी मंत्री शरद पवार हे राज्यातील दुष्काळाला राज्यपालांना जबाबदार धरत आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी असूनही सिंचनाचा प्रश्न सुटला नाही, म्हणून त्यासाठी राज्यपालांना जबाबदार धरण्याऐवजी शरद पवार यांनी आत्मचिंतन करावे अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून दिला जात आहे, मात्र सत्ताधाऱ्यांच्या ताब्यातील कारखान्यांमधून खालच्या दर्जाचा चारा शेतकऱ्यांना दिला जात असून त्यामधून ते नफा मिळवत आहेत, त्यामुळे चाऱ्याचे पैसे थेट शेतकऱ्यांना द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली. दुष्काळाची सुरुवात झाली असताना भारतीय जनता पार्टीने सर्वप्रथम अधिवेशन सुरू असताना या संदर्भातली चर्चा करताना शासनाला वारंवार याच्या भीषण प्रश्नाची जाणीव करून दिली. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे दोनही विरोधी पक्ष नेते श्री विनोद तावडे व श्री एकनाथराव खडसेजी यांनी प्रत्यक्ष पाहणी करत त्या भागांचा दौरा केला व सरकारला काही महत्वाच्या मुद्द्यांवर या आपत्तीशी सामना करण्याच्या सूचनाही केल्या. पण दुर्दैवाने आज महाराष्ट्र सरकारची अवस्था एखाद्या ब्रेक फेल झालेल्या गाडीसारखी आहे. ती कोणत्याही दिशेला जशी गाडी जाते तसं राज्याचं दुष्काळाच्या संदर्भामधला आपत्तीशी सामना करताना राज्य सरकारला एक स्पष्ट भूमिका घेता येत नाहीये. या संदर्भामध्ये मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी विशेष अधिवेशन घेऊन सरकार या आपत्तीशी कशा पद्धतीने सामना करणार आहे हे सर्व सदस्यांना समजू द्या अशी मागणी आम्ही केली. पण सरकार अजूनही या संदर्भामध्ये नकारात्मक भूमिकेत आहे. अशी आपत्ती आली असताना सर्व विरोधी पक्षाला एकत्रित करून एकत्रित बैठक घेऊन राजकीय विचार बाजूला ठेवत सरकारला मदत करण्याची भावना भारतीय जनता पार्टीची आहे. सकारात्मक मुद्द्यावर आम्ही राज्य सरकारला मदत करायला तयार आहोत, परंतु दुर्दैवाने की सर्व पक्षांनी एकत्र येऊन या आपत्तीचा सामना करण्याच्या अगोदरच काँग्रेस राष्ट्रवादी या दोन पक्षात दुष्काळाच्या परिस्थितीवर भान न ठेवता राजकारण दुर्दैवाने सुरू झालं आणि त्याचा परिणाम हा दुष्काळाच्या परिस्थितीचा त्रास होणाऱ्या जनतेवर होतोय. केंद्र सरकारकडे किती मदत मागावी याबद्दलही सरकारमध्ये सुसूत्रता नाही, समन्वय नाही. एकीकडे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ज्येष्ठ मंत्री 29 कोटी मागतात, दुसरीकडे मुख्यमंत्री 27 कोटी मागतात, काँग्रेसचे अध्यक्ष 22 कोटी मागतात आणि महाराष्ट्राचे तथाकथित शेतकऱ्यांचे नेते
हे मी दिल्लीला गेल्यावर मदत पाठवीन अशी भूमिका घेतात। पंतप्रधानाकडे शासकीय सत्तारूढ पक्षाचं शिष्टमंडळ भेटल्यावरही देशाच्या पंतप्रधानाचा स्वतःच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही। अधिकारी येतील आणि अधिकारी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यावर ते जे काही अंदाज सांगतील त्यावर मी निर्णय करेन। मला वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यावर अविश्वास दाखवण्याच्या ऐवजी तातडीने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मदत करण्याची भूमिका माननीय पंतप्रधानांनी घ्यायची आवश्यकता होती। पण मुख्यमंत्र्यांची पद आणि राज्याच्या मंत्र्यांची पद ही केंद्र सरकारच्या दृष्टीतून आयएएस अधिकाऱ्यांपेक्षाही कमी राहिली आहे, पदा कर्मचाऱ्यांपेक्षाही कमी राहिली आहे।